मागील काही भागामध्ये आपण मृत्यू या विषयावरती पाहतो आहे, तसंच आपण वेगवेगळ्या कर्मांबद्दल पाहतो आहे, परंतु मृत्यू येण्याची जी लक्षणं असतात ती आज मी तुम्हाला सांगणार आहे. मृत्यू होताना कशा प्रकारची लक्षणं आपल्याला अनुभवायला मिळतात, अर्थात ही माहिती समजणं आधी आपण आनंद पिंपळकर आनंदी वाचतो हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. माझं आनंदी मृत्यू हे पुस्तक आहे आणि त्याचबरोबर अंत्येष्टी आणि श्राद्ध हे देखील पुस्तक आहे, याच्यामध्ये सविस्तर माहिती पाहायला मिळेल. त्यातला काही भाग मी तुम्हाला आज सांगतो आहे. धर्मग्रंथामध्ये भगवान शिव म्हणजे महादेवांना महाकाल असं म्हटलं गेलं आहे. महाकाल म्हणजेच मृत्यू, हा मृत्यू ज्यांच्या आधी नाही अशी देवता. भगवान शिव जन्म मृत्यूपासून मुक्त आहे. शिवपुराण या पुराणामध्ये शिवसंदर्भामध्ये अनेक रहस्यांचा जसा उल्लेख केला आहे तसाच मृत्यूसंदर्भात देखील आहे. आता महादेवांनी माता पार्वतीला मृत्यूचे काही संकेत सांगितलेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. अर्थात हे पूर्वापार आपल्या ग्रंथांमधलं लिहिलेलं लिखाण आहे, त्याचा आधार घेऊनच मी हे तुम्हाला सांगतो. अर्थात हे ऐकून घाबरूनही जाऊ नका, हे तुमच्या माहितीकरता आहे. ज्या व्यक्तीच्या डोक्यावर कारण नसताना कावळा येऊन बसतो, कबूतर किंवा गिधाड येऊन बसतं, त्या मनुष्याचा मृत्यू एक महिन्याच्या आत येतो असा एक संकेत असतो. अर्थात काळजी पण घ्या, कधीकधी पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्या कावळ्यांचं घरटं पडलेलं असतं, पिल्लू पडलेलं असतं आणि तुम्ही तिथं जाता आणि मग अशा वेळेस कावळे तुमच्या डोक्यावरती टोचा मारतात आणि लगेच घाबरून जायचं काही कारण नाही. जिथं काहीच कारण नाही अशा ठिकाणी अशी घटना घडली तर तो संकेत मानला जातो. जर एखाद्या मनुष्याला अचानक निळ्या माशा येऊन घेरत असतील, निळ्या रंगाच्या माशा असतात अशा मोठ्या मोठ्या, आणि त्या घेरत असतील, गोलगोल फिरत असतील, तर त्या मनुष्याचं आयुष्य हे फक्त काही महिने बाकी आहे असं शिवपुराणामध्ये सांगितलं आहे. जर एखाद्या मनुष्याला ग्रहांचं दर्शन होऊनसुद्धा दिशांचं ज्ञान होत नसेल, त्याच्या मनामध्ये सतत अस्वस्थता राहत असेल, त्याला दिशाच कळत नसतील आणि तो विदिशा म्हणजे दिशाहीन होत असेल, तर अशा व्यक्तीचा मृत्यू हा 6 महिन्याचा आत होतो असं सांगितलं. अर्थात सायकोलॉजिकल डिफेक्ट नसावा हे तितकंच महत्त्वाचं. शिवपुराणानुसार ज्या व्यक्तीला चंद्र सूर्य यांच्या आजूबाजूला असणारं वलय किंवा जे लाल किंवा काळं दिसत असेल, खूप डार्क लाल किंवा खूप डार्क काळं, तर अशा व्यक्तीचा मृत्यू 15 दिवसाच्या आत होतो. त्याला इतर ग्रह तारे देखील दिसत नाहीत, अशा व्यक्तीचा मृत्यू 1 महिन्याच्या आत होतो असं या पुराणामध्ये लिहिलेलं आहे. अर्थात तुम्हाला डोळ्यांचे आजार नसावेत, नाहीतर कधीकधी ब्लर दिसतं आणि त्यामुळं पण असं दिसतं, त्यामुळं काळजी घ्या. उगाचच मी सांगितलं म्हणून घाबरून जाऊ नका, हे माहिती करता सांगतो आहे, हे पुन्हा पुन्हा तुम्हाला सांग. जर पाणी, तेल, तूप किंवा आरसा यामध्ये आपल्याला आपलं प्रतिबिंब नीट दिसत नसेल किंवा आपल्याला आपली सावली दिसत नसेल, तर अशा व्यक्तीचा मृत्यू 6 महिन्याच्या आत होतो. जर सतत सावली तुटलेली जर पाहत असेल, म्हणजे पायापासून जोडल्याच्या ऐवजी तुटलेली पाहत असेल, आपली सावली मुंडकं नसलेली पाहत असेल, तर आपला मृत्यू 1 महिन्याच्या आत होतो असा एक संदर्भ या पुराणामध्ये दिलेला आहे. अर्थात सावली बघत फिरू नका हेही तुम्हाला सांगतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीचं शरीर अचानक पांढरं किंवा पिवळं पडत असेल आणि कोणत्याही प्रकारच्या आजाराशिवाय शरीरावर मोठे मोठे लाल निशाण दिसत असतील अशा हाताने पकडल्यासारखे, तर अशा व्यक्तीचा मृत्यू लवकर होतो. तसंच कान, डोळे आणि जीभ ठीक काम करत नसेल तर अशा व्यक्तीचा मृत्यू होत लवकरात लवकर होतो असं शिवपुराणात सांगितलं आहे. ज्या व्यक्तीला अग्नीचा प्रकाश ठीक दिसणार नाही व अग्नीच्या चारही बाजूला काळा अंधार दिसेल अशा व्यक्तीचा मृत्यू 6 महिन्याच्या आत होतो अशी मान्यता या शिवपुराणामध्ये लिहिलेली आहे. अर्थात हे अनुभवाने सांगितलेल्या गोष्टी आहेत, तुमच्या बाबतीत ह्या होत असतील तर त्याची शहानिशा करा, उगाचच घाबरून जाऊ नका. पुढील भागामध्ये आपण मृत्यूचे प्रकार कोणते आहेत, ते कशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये मृत्यू येतो याबद्दलची माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वाचतो हा आपण टप्पा 10 लाखाचा पार करतोय. तुमच्या इतर सगळ्या मित्रमंडळींना या धर्मशास्त्राचा प्रचार प्रसार येतो, सबस्क्राईब करायला सांगा आणि जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात, तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम.